डोंगर सारे स्वच्छ नदी ते झुळझुळ पाणी किलबिलाट तो पक्ष्यांचा मधुर सुस्वर मंजुळ गाणी। नमस्कार, मी ईश्वरी अर्जुन साठे, श्री चांदे विद्यालय नारायण डोहो, इयत्ता 5वी ची विद्यार्थिनी। या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय मांडत आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे। मैं हूँ पेड़, मुझे मत काटो। मैं हूँ पेड़, मुझे मत काटो। टुकड़ों टुकड़ों में मुझे मत बांटो। टुकड़ों टुकड़ों में मुझे मत बांटो। दर्द मुझे भी होता है, दर्द मुझे भी होता है। मन मेरा भी रोता है, मन मेरा भी रोता है। मित्रांनो, शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांशिवाय निसर्गातील अनेक घटक हे आपले गुरु असतात। डोंगर, नदी, प्राणी, पक्षी, वनस्पती यांसारखे अनेक घटक आपल्याला काही ना काही ज्ञान देत असतात। मित्रांनो, आपल्या पर्यावरणातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वृक्ष। वृक्षांमुळेच पर्यावरणाचे संवर्धन राखले जाते। पूर, अवर्षण, पृथ्वीचा तापमान, जमिनीची धूप, अन्न साखळी, जीवसृष्टी या सर्वांवरच झाडांचा परिणाम होत असतो। म्हणून आपण वेळीच वृक्षांचे महत्त्व जाणले पाहिजे। मित्रांनो, शेकडो वर्षांपूर्वीच्या साधू संतांना वृक्षाचे महत्त्व पटले होते। त्यांनी वृक्षांना आपले नातेवाईकही मानले होते। संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात गातात, वृक्षवली आम्हा सोयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती। मित्रांनो, जर हजारो वर्षांपूर्वीच्या साधू संतांना वृक्षाचे महत्त्व पटले होते तर त्या वैज्ञानिक युगातील सुशिक्षित बुद्धिमान मानवाला का कळत नाही? आज लोकसंख्या प्रचंड वाढत चालली आहे। या बेसुमार वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानव आज वृक्षतोड करत आहे, पण त्याला हे कळत नाही की तो वृक्षावर नाही तर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहे। आज चारही बाजूंनी नैसर्गिक आपत्ती कोसळत आहे। कुठे दुष्काळ, कुठे महापूर, कुठे भूकंप, कुठे सुनामी, तर कुठे दरड कोसळून नायांसारखी दुर्घटना घडते, तर कुठे प्रचंड तापमानामुळे बर्फ वितळून पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात येते। मित्रांनो, या सर्व संकटांचा जर आपण नीट अभ्यास केला तर आपले हे लक्षात येईल की या सर्व संकटामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे वृक्षतोड। आज मानव स्वतःच्या स्वार्थापोटी झटपट श्रीमंत होण्याच्या लोभापायी हिरवी जंगल संपत्ती नष्ट करत आहे। आज जंगलाचा राजा जंगल सोडून मानवाच्या वस्तीत घुसू लागला आहे। कधी आंब्याच्या बागेत गाणाऱ्या कोकिळेचा आवाजही आता ऐकू येत नाही। धोधो पडणारा पाऊस दिसत नाही। नदीच्या पाण्याचा मंजूळ सूर ऐकू येत नाही। जंगलातील रानरेवा चाखायला मिळत नाही। मित्रांनो, उठा, जागे व्हा, येणारे संकट ओळखा, नाहीतरी एक दिवस असा येईल या पृथ्वीवर मानवाचं अस्तित्वच राहणार नाही। आपल्या भविष्यासाठी, हो आपल्या भविष्यासाठी आपण झाडे लावलीच पाहिजे, नाहीतरी येणारी भावी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही। या पृथ्वीवरून बहुगुणी वनस्पती कायमस्वरूपी नष्ट होऊन जातील। प्राण्यांचं पक्ष्यांचं अस्तित्वच नष्ट होऊन जाईल। जीवसृष्टीचं अस्तित्व धोक्यात येईल। मित्रांनो, आपण पाहत आहोत की दरवर्षी पडणाऱ्या पावसाचं प्रमाण आता कमी होत चाललं आहे। उन्हाळ्यात 35 ते 40 अंशावरच्या पारा पडण्याची सीमा पार करत आहेत। आपल्या पृथ्वीवरून जंगलाचं प्रमाण झपाट्याने कमी होत चालले आहे। वन्यजीव सृष्टीचं अस्तित्व धोक्यात आहे। हे जर असंच चालू राहिलं तर आपला विनाश अटल आहे। म्हणून आपण यातून काही मार्ग काढला पाहिजे। आपण आपल्या वसुंधरेला तिचं सौंदर्य, तिचं वैभव प्राप्त करून दिलं पाहिजे। घटलेली भूजल पातळी वाढवण्यासाठी, तापमानात होणारी प्रचंड वाढ ओढण्यासाठी आपण झाडे लावलीच पाहिजे। कावळा करतो काव काव, कावळा करतो काव काव, माणसा माणसा झाडे लाव, माणसा माणसा झाडे लाव। जर एका मुक्या प्राण्याला झाडाचं महत्त्व कळत असेल तर त्यामुळे माणसांना का कळू नये? एखाद्या अभियेने, एखाद्या मोहिने त्या गावी मोठ्या उत्साहाने झाडे लावून त्यासंगे सेल्फी काढू, अनेक स्लॅश मिळवू, पण जरा विचार करा, नसतं वृक्षारोपण करून चालणार आहे का? आपण दरवर्षी हजारो झाडांची लागवड करतो, पण त्यापैकी किती झाडे जगतात आपण हे कधी पाहिले आहे का? मित्रांनो, नसतं वृक्षारोपण करू नका, तर त्याचं जतन करा, संवर्धन करा। मानवी जीवनात झाडाचं खूप महत्त्व आहे। जीवन का आधार है वृक्ष, जीवन का आधार है वृक्ष, पृथ्वी का श्रृंगार है वृक्ष, पृथ्वी का श्रृंगार है वृक्ष। प्राणवायु दे रहे हैं हमें, प्राणवायु दे रहे हैं हमें, ऐसे परम उदार है वृक्ष, ऐसे परम उदार है वृक्ष।
मित्रांनो, वृक्ष आपल्याला अनमोल असा प्राणवायू देतात, फळे फुले पाने देतात, इंधनासाठी निवाऱ्यासाठी लाकूड देतात, प्राण्यांना अन्न देतात, ते फुकट कोणताही मोबदला न घेता। मग आपण त्यांचं संवर्धन करायला नको का? एक तरी झाड लावायला नको का? मग लावा ना एक तरी झाड माझ्यासाठी, तुमच्यासाठी, येणाऱ्या भावी पिढीसाठी, मानव जातीच्या अस्तित्वासाठी। शेवटी एवढेच म्हणेल, सेव प्लांट, सेव वॉटर, सेव लाईफ, सेव अर्थ अँड सेव युअर एन्व्हायरमेंट अँड बी हॅप्पी। थँक्यू।